नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आज ना अगदी सुरुवातीलाच मी तुम्हाला एक कविता ऐकवणार आहे आणि तुम्हाला ते ऐकावीच लागणार आहे, पर्यायच नाहीये. पण कविता छान झाली बरं का. कोण म्हणतो आवडत नाही आंबा, कवी काय म्हणतोय, कोण म्हणतो आवडत नाही आंबा, गब्बर खुनशी आवाजात म्हणतो अरे ओ सांबा. तसंच मीही खुनशी आवाजात विचारीन, काय आवडत नाही आंबा, अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा आठवा आवडत नाही असं म्हणताना, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचा अवीट ठेवा आवडत नाही असं म्हणताना. हे आवडत नाही, हे आवडत नाही तर तू कसला खवय्या, हे आवडत नाही तर तू कसला खवय्या, मग मी म्हणीन आता या. कशी वाटली काय माहितीये का, अशी थर्ड क्लास कविता करायला सुद्धा एक असे जिगर लागते, एक आत्मविश्वास लागतो, असा एक बिंडोकपणा लागतो. तो माझ्याकडे ओतप्रोत भरलेला आहे म्हणून मी अशा कविता करू शकतो आणि तुमच्यासमोर अशा ठेवू शकतो. असो, मुद्दा लक्षात आला ना, आपण आंबावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे, कोकणावर कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आणि म्हणूनच कोकणातले दोन असं म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल आपल्याला की दोन खवय्यांना इथे आपण बोलवलेलं आहे आणि आपण आता त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव अश्विनी वैद्य. अश्विनी वैद्य. आणि आपलं नाव? प्राची वैद्य. काय रिलेशन काय आहे आपलं? माझी सासू आहे. तुझी सासू आहे आणि ह्या तुमच्या सुनबाई आहे. आपण काय करता? मी रमाबाई परांजपे बालमंदिरात उपमुख्याध्यापिका आहे. अच्छा अच्छा. आणि तू काय करते? मी इंडियाबुल्स फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये रिस्क अनालिटिक्स मॅनेजर आहे. बर. आणि यजमान म्हणजे ह्यांचा मुलगा काय करतो? तो आयसीआयसीआय प्रुडेंशियल मध्ये जॉब. मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव चिपळूण. खुद्द चिपळूण. पण शाळा कुठली तिथे? ठाण्याला होते मी, सरस्वती एज्युकेशन सोसायटी. आणि कॉलेज? कॉलेज एसपी जैन इंजिनिअरिंग केलंय एसपीसीई मधनं. बर बर. तुझा आवडीचा पदार्थ कुठला? आवडतात असं बऱ्याच गोष्टी आवडतात पण तिखटात बटाट्याची भाजी आवडते. बरं, आता आपण जरा खाण्याकडे येऊया. कारण आता आज कोकणातले पदार्थ तू बनवणार आहेस, काय काय बनवणार आहेस? फणसाची भाजी बनवणार आहे दोन प्रकारची, एक काजू आणि सांगी मिरची घालून आणि दुसरी हे सुकट घालून, म्हणजे एक वैद्य स्टाईल मध्ये आणि एक वडहकर स्टाईल मध्ये. आणि तिसरा पदार्थ कोकमाचा सार. बर. पण मला खात्री हे सगळं करून बघितलेलं आहेस ना तू? हो हो. घरी करून म्हणजे माझ्यावर प्रयोग वगैरे नाही ना? नाही नाही. तशी मानसिक तयारी करायला पाहिजे ना. चला आता आपण जाऊया किचन. प्राची आता आपल्या किचन मध्ये आलेली आहे. प्राची, आपलं पहिली रेसिपी काय आपली? फणसाची भाजी, काजू आणि सांगे मिरच्या घालून. ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? ओला नारळ. ओके. फणस, तो काप 1 इंच असं क्यूब मध्ये कापून शिजवलेला आहे. ओके. दाणे आणि काजू ते एकत्रच शिजवले. बर बर. म्हणजे कुकरमध्ये हे ज्या वेळेला शिजवून घेतलंय त्यावेळेला ते पण एका वाटीत ठेवून शिजवून घेतलेलं आहे. हिंग, सांगी मिरची, लाल मिरची, हळद, गुळ, कोथिंबीर, मोहरी, जिरं आणि मीठ. ओके. बरं, मला सांग, हे फणस शिजवताना तू काही त्यात मीठ वगैरे घातलंस का नुसतं गरम? नाही नाही, गरम पाण्यात शिजवून घेतलंय डायरेक्ट. ओके. साहित्य आपण बघितलेलं आहे, आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांग जरा. आधी हा फणस जरा हे करून घेते. ओके. या, थँक्यू. म्हणजे तो मोकळा मोकळा होईल. हे माहेरी फणसाचं काय बनतं का? बनतं. सेकंड रेसिपी माझी जी आहे ती माहेरच्या स्टाईल मध्ये. ओके. आता काय करायचं? फोडणी करते. ओके. ओके. आपली फोडणी झालेली आहे. हा. त्याच्यात लाल मिरची घालायची आत्ताच. तोडून घ्यायची का कसं? हा, ती तोडलेली आहे. फणस. हळद. थोडस पाणी घालावं लागेल. हा, बस. त्याच्यातच आता दाणे, काजू,
तुझं वर्किंग सोमवार ते शनिवार का सोमवार ते शुक्रवार? सोमवार ते दोन सॅटरडेज ऑफ असतात, दोन वर्किंग असतात, डिपेंड्स काम असेल तर. गव्हर्नमेंट सरकार सेकंड सॅटरडे अँड फोर्थ सॅटरडे ऑफ असतो गव्हर्नमेंटला. हा पण त्यांना राईट असतो की नाही नाही यायचं म्हणून, आम्हाला काम असेल तर जावं लागतं. गूळ घातला मी, खोबरं चांगलं ओलं खोबरं भरपूर घालून. कोकणात खोबरं मुबलक असतं ना, त्यामुळे मॅक्झिमम वापर खोबऱ्याचा असतो. आणि आता ह्याला वाफवून द्यायचं. सो मी ते झाकण ठेवून वाफवते शेवटी वरून सांगी मिरची. किती वेळ साधारण आपल्याला लागेल? एक दोन तीन मिनिटं. तो शिजलेलाच आहे त्यामुळे फार वेळ नाही, ते एकजीव होणं एवढं एकत्र करा. एकजीव व्हायला एक दोन तीन मिनिटं लागतील. आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांती संपलेली आहे, सगळं व्यवस्थित एकजीव झालं असावं असा संशय आहे. आपण बघूया एकजीव झाले की नाही झाले. झालंय, छान वाफ आली. फॅन्टास्टिक. आता त्यात मीठ घालूया. आता पलीकडे तेल कशासाठी तापत ठेवलेस तू? ह्याच्यावर शेवटी सांगी मिरच्यांची फोडणी करायची. बर, तर लास्ट म्हणजे अगदी सर्व करताना ती फोडणी देऊन सर्व करायचं. तर सांगी मिरच्याचा असा क्रिस्पी लागले पाहिजे. आता हे झालेलं आहे त्यामुळे आपण मिरच्या घेऊ. मोठा करू का? नाही झाले ते आता म्हणजे जस्ट अबाउट इट झालं. त्या तेला सकट ते अप्रतिम असा वास लागलेला असणार. हा आता ते थोडस कवत करू. ऑलमोस्ट. हा झालं. आता तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला वेगळं काही सांगू शकत नाही, हेच सांगणार की तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. काजू आणि शेंगदाणे घालून केलेली फणसाची भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, उकडलेल्या फणसाचे तुकडे, वाफवलेले काजू, वाफवलेले शेंगदाणे, हिंग, सांडगी मिरची, लाल सुक्या मिरच्या, हळद, गुळ, कोथिंबीर, मोहरी, जिरं आणि मीठ. कृती: भाजीचा फणस चिरून वाफवून घ्यावा, थंड झाल्यावर तो कुस्करून घ्यावा, पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मोहरी, जिरं, सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे आणि कुस्करलेला फणस घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हळद, पाणी, वाफवलेले शेंगदाणे, गुळ, पाणी, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि मीठ घालून एक वाफ काढावी. तेलामध्ये सांडगी मिरच्यांची फोडणी करून ती फणसाच्या भाजीमध्ये एकजीव करून घ्यावी. आपली पुढची रेसिपी काय आहे? फणसाचीच भाजी आहे, यावेळेला सुकट घालून. फणसाचीच भाजी आहे पण यावेळी सुकट घालून आहे, एक वेगळा प्रकार आहे. हा साहित्य सांगतेस मला काय काय? कांदा. कांदा. मोहरी. जिरं. हळद. आलं लसण्याची प्लेस. फणस. फणस. सुकट. हिंग. चिंच. तिखट आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं आता जाऊया कृतीकडे. पण मला एक सांग, ही पारंपरिकच डिश असणार ना? कारण कोकण म्हटल्यावर मासे, त्यानंतर खोबरं, फणस, आंबा, ह्याचा भरपूर मारा असतो आणि भात आहे की नाही. ओके, साहित्य बघितले आता जाऊया कृतीकडे. परत काय करायचं मला सांगा. तेल टाकून गरम केलेलं आहे. ओके, आता ह्याच्यात हे कर, फोडणी आधी करून घेते. मोहरी, हिंग, एखादी ज्येष्ठ इथे आले ना, आता ही थोडी लहान आहे, ज्येष्ठ आले की आता विचार आहे ह्या म्हणीचा अर्थ काय. कुठली म्हण हिंग लावून पण कोणी विचारत नाही अशी एक म्हण आहे आपल्याकडे. ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? ते हिंग टाकताना मला असं जाणवलं. मला हळद हे टाकली, कांदा टाकला. कांदा. हा फणस आपल्याला मगासारखं परत एकदा कुटून घ्यायचा आहे. हो, तो कांदा सवतळून घेते तोपर्यंत ते करते. आता आपला कांदा हे करायचं आहे. मी करू का तू ते कर? हा मग मी तोपर्यंत त्याच्यात आलं लसण्याची पेस्ट कर. मिरची, आलं लसण्याचं वाटण आहे. ओके, एक साधारण एक कपचा. हळद आणि तिखट. कांदा एकजीव कर.
घाला. ओके, आता हे कांदा आपला परतून झालेला. हो, आता ह्याच्यात सुकट घालायची. हे असं नाही, असं नाही, बेसिकली ही सुकट त्याचे क्लीन करून पाण्यात थोडीशी थोडा वेळ भिजवायचं आणि मग तेलावर परतून घ्यायचं. तर तेवढं करायला वेळ नाही म्हणून मी तेलावर नुसतं हे फक्त परतून घेतलेलं आहे. हो, तेलावर परतलेलं आहे आणि थोडीशी हळद घातली त्यामुळे तो रंग. ओके ओके, नाही तर म्हटलं हे असं करायचं म्हणजे वांदेच होते. हा नाही, म्हणजे ते क्लीन करून जरा वेळ लागतो ना. ओके ओके, ठीक आहे. वास उत्तम आलेला आहे. थोडीशी चिंच, चिंचेचा कोळ. चिंच कशी काय आली बघा ह्याच्यात, कशासाठी म्हणजे का चवीसाठी? हो, चिंच नाही तर आमचूला काही आली. आता हे आणि फणस. हा, तो अख्खा. मीठ सगळ्यात शेवटी ना? हो, मीठ शेवटी. मी ह्याच्यात लाल तिखट घातलं नाहीये. ज्यांना जास्त तिखट आवडतं ते तसं करू शकतात. घालायचं का जरा? हा चालेल, थोडंसं चालेल. म्हणजे ऍक्च्युली आलं लसणीच्या पेस्ट मध्ये मिरची पण होती त्यामुळे बस बस. किती वेळ ठेवायचं वाफेवर? हे ऍक्च्युली सगळं शिजलेलं आहे त्यामुळे एकजीव होण्यासाठी. हो, एकजीव होण्यासाठी 2 ते 3 मिनिटं. बस बस, 2 ते 3 मिनिटं लागतील आपल्याला हे तयार व्हायला. पण तुम्ही साधारणपणे एक अर्ध्या मिनिटात लिहून घ्या साहित्य आणि कृती. फणसाची सुकट घातलेली भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, मोहरी, जिरं, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, फणस, सुकट, हिंग, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, तिखट आणि मीठ. कृती: सुकट स्वच्छ करून तेलावर हळद घालून परतून घ्यावी, फणस उकडून कुस्करून घ्यावा, पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, जिरं, कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, हळद आणि तिखट घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तेलावर परतलेला सुकट, चिंचेचा कोळ, उकडून कुस्करलेला फणस, मीठ, तिखट आणि कोथिंबीर घालून वाफवून भाजी सर्व्ह करावी. फणसाची सुकट घालून केलेली भाजी आपली तयार झालेली आहे. प्राची, आपली पुढची रेसिपी काय? आमसुलाचं सार. आमसुलाचं सार काय तयारी करावी लागते हो? बोलले आणि तयार झाले असं होत नाही. आपण घेऊया छोटीशी विश्रांती. चला, विश्रांती झालेली आहे, आमची तयारी सुद्धा झालेली आहे. आपली पुढची रेसिपी आहे आमसुलाचं सार. बरोबर आहे. हे कुठे शिकलीस तू? हे सासूबाईंनी शिकलं. सासूबाईंनी शिकलं. पण मालक सांग, आतापर्यंत जेवणात बऱ्याच वेळा जेवण केलं असेल, काही गडबड झाली का? झाली म्हणजे असं. एकदा आणीबाणीची परिस्थिती अशी बाबांचा बर्थडे होता, म्हणजे वडिलांचा, लग्नाच्या आधी. जास्त कुकिंग करत नव्हते त्यावेळेला. एकदा बर्थडेच्या दिवशी सिक्रेट, तुम्हाला आईला न सांगता तू किचन मध्ये येऊ नको सांगून चिकन टिक्का बनवायचा प्लॅन केलेला. माझ्या फ्रेंडनी रेसिपी दिलेली आणि सांगितलेलं 3 साधारण 1 तासभर मॅरिनेट कर, चांगली चव येईल. जितकं मॅरिनेट करशील तेवढं चिकन सॉफ्ट होईल आणि छान असं होईल. जास्त जोश. 1 तासाच्या जागी 8 तास मॅरिनेट केलं. माय गॉड, तर फुल रेसिपी कडू झाली होती. अरे देवा. सो आणि आईला किचन मध्ये एंटर नको करू सांगितलेलं, त्यामुळे गायडन्स काही नाही. हा, आणि बाबांना तुमच्या बर्थडे साठी स्पेशल केलंय म्हणून काही नाही, ऑर्डर फोनवर ऑर्डर करून जेवण बाहेरून. आणि नंतर लग्नानंतर अशी काय गोंधळ? नाही, आय टेंड टू बी मोर केअरफुल. ओके, आता आपण जाऊया याच्याकडे. आपण काय बनवतोय? हे आमसुलाचं सार. मला साहित्य सांगतेस काय काय? हे नारळाचं दूध. ओके. आमसुलाचं हे रस, गुळ, हिंग, जिरं, कोथिंबीर, मीठ, हळद आणि मोहरी. ओके, हे कसं बनवलंस मला जरा सांगतेस का? आमसुलं पाण्यात उकळवली आहेत आणि फक्त त्याचा अर्क काढलेला. दॅट्स इट, पिळून फक्त अर्क काढला. ओके, साहित्य बघितलेलं, आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. तिकडे तेल तापत ठेवलेलं आहे, त्या तेलाचं पुढे काय करायचं मला अजूनही तिने काही सांगितलेलं नाहीये. पण आता ते हळूहळू चालेल. आता कृती करूया. ओके, 2 चमचे आपण. हे जर जास्त झालं चुकून तर आंबट होण्याचे चान्सेस आहेत, बरोबर? हो, हे ऍक्च्युली खूप कॉन्सन्ट्रेट आहे. बरेच हे केलं, ह्याच्यात मी पाणी घालणार आहे थोडं. ओके, साधारण
एक भांड्याच पाणी घेतलं तर दोन तीन आमसुलं घातली तरी बस। ह्याचा अंदाज करेक्ट पाहिजे, हो हात बसायला पाहिजे काय। आणि नारळाचं दूध, ओके रंग करेक्ट यायला पाहिजे नाही तर त्याला सार म्हणता येणार नाही। कोथिंबीर आणि गुळ, अगदी सिंपल रेसिपी आहे आणि झटपट होणार आहे। फक्त हे आपल्याकडे तयार पाहिजे नारळाचं दूध, फक्त रेडी पाहिजे। आजकाल नारळाच्या दुधाचं मिल्क पावडर पण मिळते त्यामुळे शाबास। म्हणजे काय आता गृहिणींना करायचंच ठेवलेलं नाहीये, तुझ्या हाताला काय चव आहे हे आता आपल्याला बहुतेक इतिहास जमा होणार वाक्य। रवीच्या जागी हे आले ना, पूर्वी रवी होती। ज्यांना तिखट आवडतं त्यांनी कोथिंबीरीच्या बरोबर थोडा लाल हिरव्या मिरची बारीक अगदी टाकलं तरी। ओके आता तिकडे तू तेल टाक। आता आपलं तेल फोडणी करायची। ओके फोडणी इज रेडी। आणि सगळ्यात शेवटी मीठ आणि मीठ झालं। क्या बात है। फर्स्ट क्लास। आता चवी चवीने प्या बर का, घटा 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 प्यायचं नाही। एक काय करायचं, एक घोट घ्यायचा तोंडात असं घोळवायचा म्हणजे असा सगळा सलायवा आपल्या सगळीकडून सुटतो। तो सलायवा सुटला की आपल्याला कळतं हाय हाय क्या बात आहे। मी आता जास्त वर्णन करत बसत नाही, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती। आमसुलाचं सार बनवण्यासाठी लागणारं साहित्य नारळाचं दूध, कोकम आगळ, कोथिंबीर, हळद, मीठ, मोहरी आणि गुळ। कृती, पाण्यामध्ये कोकम आगळ एकजीव करून घ्यावं, आगळ आणि पाण्याचं मिश्रण, नारळाचं दूध, कोथिंबीर आणि गुळ हे मिश्रण ब्लेंडरने एकजीव करून घ्यावं, तेलामध्ये मोहरी, हिंग, जिरं आणि हळदीची फोडणी करून ती नारळाच्या दुधाच्या मिश्रणात एकजीव करून घ्यावी, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आमसुलाचं सार सर्व्ह करावं। प्राचीन कोकणी पदार्थ बनवलेले आहेत आणि आता ते तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे। अर्थात ह्याच्यात काही नवीन काही नाही, त्याच्यासाठीच मला बसवलंय। तुम्ही खाऊन बघा, घाबरू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस, तुला मी थोडीशी वाढू का? नाही नको। नाही नाही असं नाही, ह्याला काय अर्थ आहे, आग्राची घ्यायला पाहिजे। तुही खाऊन बघ, मीही खाऊन बघतो, औषधी तुम्ही खाऊन बघा। कमाल आहे। हां हां अप्रतिम। कोकणातलं काही व्यक्तिरेखा जयवन दळवी यांनी सारे प्रवासे घडीचे या पुस्तकात अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहेत आणि ऑफकोर्स पुलंचा अंतुभरवा तर कोणी विसरूच शकत नाही। कोकणाचं माणसाचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? एकतर तैलबुद्धी, जिभेला प्रचंड धार, पण त्याचवेळी फणसासारखं हृदय, असं एक विचित्र त्यांचं एक संगम आहे। आणि दुसरी एक गंमत तुम्हाला सांगायची वाटते ती अशी की कोकणातला कुठलाही जिन्नस बघा, म्हणजे कमीत कमी सामानात उत्तम पदार्थ कसं बनवता येईल याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकणातला माणूस आणि कोकणातलं जेवण। अगदी गुरगुट्या भात घ्या ना, गुरगुट्या भात, त्याच्यावर तुपाची धार आणि तुमचं मेतकूट, संपला विषय, जेवण आडवास पडायला पाहिजे माणूस, हो की नाही? पण प्राची आणि अर्थात तुमचं मार्गदर्शन आहे तिला, पण उत्तम पदार्थ झाले त्याबद्दल खूप मनापासून मी धन्यवाद देतो तुला की आज माझी तब्येत तू राखलीस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। आणि एक छोटीशी प्रेमाची भेट आमच्याकडून आपल्याला। तुम्ही दोघी इथे वेळात वेळ काढून आलात, सुट्टी घेऊन तू आलीस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार, तुमचंही मनापासून खूप आभार। आणि आता निघायची वेळ झालेली आहे, अर्थात मला ती शिस्तच घालून दिलेली आहे की एपिसोड सुरू झाल्यापासून साधारण 29 मिनिटाला मला खायला सुरुवात करायला लागते आणि साधारण 33-34 मिनिटाला मग ते सगळं संपवावं लागतं। हे बंधन आहे माझ्यावर, हे बंधन असल्यामुळे मला ते पाळावं लागतं। तेव्हा भेटू पुन्हा याच वेळी याच दिवशी, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा। आजींच्या हातचं नॉनव्हेज म्हणजे आजी सगळेजण असे बोट चाखत खात असते आणि यांची चव आपल्याला जन्मात येणार नाही, यांच्या आजची चव की तेच मसाले, तेच वाटण, तेच मासे, पण
असं का होतं आजी, आम्ही केलं की वेगळं बनतं, तुम्ही केलं की वेगळं बनतं, असं का? असं काही नाही, असं होतं काही नाही. आमची पूर्वीची सवय, तुमची आत्तांची सवय. काय समजलं मिस्टरवर वाटण घाटण, आम्ही आपलं घेतलं टाकलं केली फोडली झालं आमचं. तुमच्या घरी कशाबरोबर खाल्लं जातं भाकरी?